नमस्कार रसिक हो, कथा तुझी माझी या मालेत मी वैशाली जाधव आपणा सर्वांचं स्वागत करते। रसिक हो, आजच्या भागात ललितबंध। लेखक सुरेश अकोटकर, अभिवाचन वैशाली जाधव। ती गेली तेव्हा, आज तिच्या स्मरणांचा एक एक गुंता सोडवायचा। आई गेली ती संध्याकाळ अजूनही तरळते डोळ्यात, तरळून आता बाहेर येत नाही एवढंच, आतल्या आत मात्र येते तरारून। आजच्या दिवशी घास भरवायचा असतो असं म्हणतात। तिच्या आवडीचं सारं केलं, तिला जीवचा घास भरवला, तीही तर हेच करायची। सणावराला घरात गोडधोड व्हायचं, भजेवडे तळून निघेपर्यंत आम्ही तिच्या भोवती बसलेलोच असायचो। काय करावं बाई या पोरांचं, पूजापाती होईपर्यंत लेकांना धीर नाही, पोरं काही खाल्ल्याशिवाय जागेवरून हटायचे नाहीत हे तिला माहीत होते। बोलणार तरी किती, आणि आवाजात जरब पाहिजे, धाक पाहिजे, तो कुठून आणणार? तिचा आवाज म्हणजे गाईचा हंबर। मग तिलाच कल्पना सुचली, तळणाचा पहिला फेर निघाला की नैवेद्याकरता थोडं थोडं काढून ठेवायची, बाकीच्या पदार्थांतूनही असेच थोडेसे, मग आम्ही मोकळे, खा लेको, पाहिजे तेवढे खा, पूजा होईल तेव्हा होईल। जेवणाची वेळ झाली की पोट कसं गच्च भरलेलं असायचं। काय माय तुझी पोरं, पूजाही होऊ देत नाही असं कुणी हटकलं तर त्यावर तिचं उत्तर ठरलेलं असायचं। कोणताच देव असं म्हणत नाही की पोरांना उपाशी ठेवणं पहिले मला वाढ, पोर उपाशी पोटी ठेवून देव पावत नसतो, तो भावाचा भोकेला। आता तीच देवरूप झाली म्हणून या दिवशी घराच्या गच्ची वजायचे, नैवेद्य मांडायचा, पाणी फेरायचे, विश्वास असो वा नसो, वाटतं घरासमोरच्या डोंगरा आडून सूर्य चंद्र उगवतात तशी तीही उगवेल, ठेवलेल्या घासाकडे ममत्वाने बघून घेईल। काय काय केलं बाई पोरानं, पात्रात असेल ते गोड मानून घेईल आणि भुर्र निघून जाईल। मी समोरच्या डोंगराकडे काही वेळ बघत राहतो, मग सगळ्या कल्पनांचे ओझे गुंडाळून माघारी वळतो। तिचा अखेरचा दिवस आठवत बसतो, ती गेली तेव्हा आभाळ झाकळून आले होते, दोन एक दिवसांसाठी ती आली आणि थांग पत्ताही लागू न देता कायमची निघून गेली। कुठल्या गावाला गेली असेल की त्या गावाच्या पलीकडे असते काही, तिला तर आपल्या गावी जायचे होते, तिचे सारे भाव विश्व गावाशी निगडीत होते। पार्थिव गावी नेलं पाहिजे, तिला गाडीत झोपवले। काही तासातच निष्प्राण देह इतका ताठर होऊन जातो, सगळी त्वचा कोरडी थंड। माझा हा पहिलाच असा स्पर्श अनुभव। गावी निघालो, सोबतीला बबन सराडकर, मला धीर देण्यासाठी त्याची जीवा भावाची सोबत। आई गेल्याची सल या अगोदरच त्याने भोगली, त्या वेदनेची कविता झाली, आता माझी पाळी। सल भोगलीच पाहिजे, व्यक्त करता आली पाहिजे। प्रवासात बबन माझे दुःख हलके करत राहिला, रस्त्याने अगदीच थोडा पाऊस रिमझिमला, ग्रेसच्या कवितेसारखा। पावसामुळे ग्रेस आठवले, बबनमुळे कविता स्मरली, ती गेली तेव्हा। आताच तर बबनने ग्रेससमोर गायली होती आणि ग्रेसचे डोळे पुसता पुसताच मी जातून गलबलून गेलो, एकमेकांच्या पाठीवरून हात फिरवत राहिलो, तिघांच्या तीन रडवेल्या तऱ्हा, दुःखाचा महाकवी। पण आई अशी हुंदकवते। गावाला आलो, बर्फाच्या लादीवर आई झोपली होती,
थांबलेल्या श्वासांची झोप, सारे स्वप्नच गोठून गेली. टाइम तो आने दे, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा, शिट. बहुतेक मित्रांचे असेच झाले असावे. तिने आमच्या स्वप्न पेले, चांगली रुजून आली तेव्हा ती मात्र निघून गेली. बबन असो, रमेश मगरे असो, या परम मित्रांची ती कविता बनून राहिली. हीच ती काय श्री शिल्लक. दुसऱ्या दिवशी वाजत गाजत आई निघाली. रामधून ऐकत तिने शेवटला श्वास घेतला होता. रामधून ऐकतच अखेरच्या स्थानकाला निघाली. रघुपती राघव, नाम एक, धून वेगळी, शब्द वेगळे. अखेरचा खांदा आयुष्यात पहिल्यांदाच तिला उचलून धरले. अखेरचा थांबा, सरळ रस्ता रस्ता तिच्या भाळावर कधी नव्हे ते ओठ टेकवले. आठवणीतले पहिले आणि अखेरचे चुंबन. शेवटची काडी रचली, काडी कसली, भला मोठा ओंडकाच. देहाने एवढा भार पेलायचा तो अखेरच्या विसाव्यात. ज्वाला भडकली, काही क्षणात ती विश्वाच्या पल्याड निघून गेली. ती एकदा म्हणाली होती, मी जाईन तेव्हा माझ्या अस्थी रामटेकलाच न्यायच्या, इतर कुठेही नाही. नाहीतर म्हणशीन जातो का शिले, तुझं काही खरं नाही बाप्पा. आपले सारे बापदादे आंबाळा तलावात विसर्जित झालेत. आपण आपल्याच गोदावड्यात राहायचं, तेच आपलं प्रयाग, तीच आपली काशी. एवढ्या साध्या अपेक्षा बाळगून ती गेली. काल परवा बापही गेला, दोघही रामटेकच्या जलाशयात विसर्जित झाले. दुनिया से जाने वाले जाने चले जाते है कहा. त्या दुनियेत दोघांची पुनर्भेट झाली असेल का? माते माते, पुन्हा एक जन्म घे आणि लवकर मोठी हो. पुन्हा एकदा तुझा संसार थाट. मग मी येथून निघालो की इकडे तिकडे नाही भटकणार, थेट तुझ्या गर्भालयात येऊन बसेन. पण त्यासाठी तुला आत्ताच जन्म घ्यावा लागेल ना. मी भेटेन तेव्हा तू संसाराला लागली असशील तरच हे शक्य होईल की नाही. एवढा आठव असू नये, कल्पना करायला काय जातं. पण डोई जड होतं सगळं, लिहूनही हलकं होता येत नाहीच. सार झिरपत राहतं काळजात. तिने जन्म दिला, तिने शिकवले, कहाण्या आणि कवितांचे दान माझ्या थमण्यात ओतले. आपली सारे स्वप्नच माझ्यात गोठवून टाकली. जगण्याचे तिचे साधे सरळ सूत्र होते, अंथरून पाहून माणसाने पाय पसरावे. आहे त्यात समाधान मानले की त्रास होत नाही. आनंद उधळायचा नसतो, मनात झिरपून घ्यायचा असतो. असे वागलो नाही आणि सुखाच्या मागे दुःख झाले की मग खूप त्रास होतो. म्हणून की काय, ती कधीच खळखळून हसली नाही. आलंच थोडं हसू तर पदर तोंडावर घ्यायची. 2-4 रुपये हातावर ठेवले की टचकन तिच्या डोळ्यात पाणी यायचं. एक गाठी एवढ्या नोटा बघायची सवयच नव्हती ना. जास्त सरडू आलं तर तोंड लपवून मागे वळायची. ओक्सा बोक्षे रडणे तिला जणू माहीतच नव्हतं. यावेळी नगरच्या भूपाली निसळचे भाऊक शब्द आठवतात. म्हणाली होती, विषय कोणताही असो, आईबद्दल लिहिताना तुमची लेखणी साईची होते. खरं आहे मुली, आईचेच ते दूध, साईसारख्या आठवणी, न विसरता येणाऱ्या काही घटना. आयुष्यातल्या या काही घटितांचा अर्थ लावता येत नाही. काही प्रसंग करण्यापल्याआड असतात आणि विलक्षणही.